नाही नाही भाजपच्या बैठकी या नियमित असतात आणि निवडणुकीच्या काळात तर नियमितच असतात त्यावेळी. त्यामुळे आमचं काम हे संघटनात्मक आहे, संघटन आमचं जोरात आहे. ठीक आहे, लोकसभेला काही विषय असे झालेत, काही परसेप्शन असे झालेत, काही नरेटिव्ह असे झाले की त्यामुळे आम्ही मागे पडलो, ही वस्तुस्थिती आहे. पण मला असं वाटतं की आत्ता आम्ही पुन्हा कामाला लागलेलो आहोत. आम्ही 2 वरून 302 वर गेले लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही काही खचून गेलो का मागे गेलो असा आपला विषय नाही आहे. निश्चित आम्ही कमी पडलो लोकसभेत, पण आता विधानसभेमध्ये आम्ही त्याची सगळी भरून काढू. नाही आर एस एस आमच्यासोबत कधीच नसतं. आर एस एस आणि भाजपच्या बैठकी कधी होत नाही सोबत. आर एस एस त्यांचं काम करत असतं, आम्ही आमचं काम करत असतो. पण निश्चित आमची दोघांचं आयडियोलॉजी एक आहे, त्यामुळे आर एस एसपासून आम्ही काही वेगळं नाहीत, ही वस्तुस्थितीच आहे. पण आर एस एस आणि भाजपसोबत मिटिंगा करतायत, बसले आहेत असं अजिबात नाही आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, पण आम्ही एकाच मार्गावर चालणारे आहोत. मला वाटतं आता नाना पटोले असतील, पवारसाहेब असतील, का संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, आता सगळ्यांना एकच माणसाचा डाक राज्यामध्ये आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा. कारण त्यांना माहीत आहे कोणी काय करू शकतं या राज्यामध्ये, तर फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना बदनाम करायचं, रोज सकाळ दुपार संध्याकाळ उठता बसता झोपता उठता काही झालं तर त्यांना देवेंद्र फडणवीसशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. आणि म्हणून मुद्दाम टार्गेट त्यांनी देवेंद्रजींना या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात आहेत. पण ही जनता की इतकी दूधखुळी नाही राज्यातली, त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी किती प्रयत्न केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्रजींना वाटेल तसं त्यांच्याबद्दल तोंडसुक घेतलं जातं, वाटेल तसं घाणेरडं बोललं जातं, आपणही बघतात. आणि तिन्ही पक्ष मिळून या ठिकाणी फक्त देवेंद्रजींना कसं बदनाम करायचं हे षड्यंत्र हे करतायत. पण मला वाटतं त्याच्यामध्ये ते सफल होणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना खूप म्हणजे मोठी चपराक हे मतदार या ठिकाणी देणार आहेत. कारण गेले 5 वर्षातलं देवेंद्रजीचं काम सर्व जनतेने या ठिकाणी बघितलेलं आहे. अजिबात नाही मला असं वाटत नाही अजित पवारांना घेतल्यामुळे नुकसान झालं असं नाही आहे. लोकसभेमध्ये काही नरेटिव्ह झालं त्यामुळे विरोधक त्यात यशस्वी झाले हे निश्चित आहे, खरं आहे. पण अजितदादामुळे नुकसान झालं मला असं वाटत नाही. ज्याचं त्याचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी असतं, पण तसं नाही आहे. आम्ही तिघं आता सोबत आहोत आणि महायुतीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपण बघा पुन्हा अतिशय मोठ्या संख्येमध्ये आमचे आमदार निवडून येतील. 180-190 चाकडा आम्ही या ठिकाणी पार करू, निश्चित पार करू. विरोधकांना आता खूप असं वाटतं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे, पण तशी वस्तुस्थिती विधानसभेमध्ये राहणार नाही. त्याच्या विषयावर मी सध्या बोलत नाही, तर ते त्यांचं त्यांना माहीत बिचारा त्यांचं काय चाललं आहे काय नाही ते. मी काल त्यांची मुलाखत फक्त ऐकली, वरतून मला प्रवेश झाला आणि खालतून कोणी प्रवेश देत नाही असं नसतं खरं. म्हणजे वरतून आता खालती कोण, वरच्यांनी एकदा निर्णय घेतला की खालती कोण अडवणार आहेत, पण ते असं म्हणतायत. फार काही मला त्यांच्या विषयावर बोलायचं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.